आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या मागणीनुसार अजिवली येथे जनता विद्यालयात आज शासकीय दाखले वाटप शिबिर संपन्न झाले. कोरोना नियमांचे पालन करून झालेल्या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेत उदंड प्रतिसाद दिलाय. या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर शिबिराचे उद्घाटन हे भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराला पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, ज्येष्ठ नेते सुभाष जेठू पाटील, कोण ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश म्हात्रे, कसळखंड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनिल पाटील, युवा मोर्चा ग्रामीण तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पा भागीत, ज्ञानेश्वर पाटील, युवा नेते योगेश लहाने, घनश्याम पाटील, महेंद्र गोजे, जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जाधव सर यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, डोमासाईल, आधार कार्ड, वय व अधिवास अशा विविध शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी व नागरिकांना पनवेल तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. अशा परिस्थितीत वेळ आणि आर्थिक भूर्दंड पडत असतो, त्यामुळे नागरिकांचा हा त्रास वाचवण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व नगरसेवक बबन मुकादम यांनी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांची भेट घेऊन शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्याची मागणी केली होती. त्या मागणीनुसार ग्रामीण व शहरी भागात 6 ठिकाणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या अनुषंगाने खारघर, सुकापूर, कळंबोली व अजिवली येथे दाखले वाटप शिबिर पार पडले असून शुक्रवार दिनांक 8 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात, तर मंगळवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता गव्हाण येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये हे शिबिर होणार आहे. या शिबिरामध्ये रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, डोमासाईल, वय व अधिवास दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, शालेय विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती आदी सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत. कार्यकर्त्याला किंवा प्रत्येक पालकाला त्याची जाणीव आहे, म्हणून आमदार साहेबांनी हा कार्यक्रम हाती
त्याचबरोबर अरुणचे भगत साहेब संजय दादा पाटील या आमच्या विनंतीस मान देऊन या